नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहूया। एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय मुलीवर हातोड्यानं हल्ला करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आरोपी शिवम शेळके याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी शिवम शेळके काही दिवसांपासून मुलीला त्रास देत होता, त्यामुळे मुलीनं तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली होती। या रागातून आरोपी शेळकेनं मुलगी बाजारपेठेतून दुचाकीवरून जात असताना पाठीमागून डोक्यावर हातोडीनं हल्ला केलाय। या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे। पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनंतर कठोर कारवाई केली असती तर तिच्यावर हा हल्ला झाला नसता, असा मुद्दा आता काही जणांनी मांडलेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गणेश दुडम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, एकतर्फी प्रेमातून मुलीवर हा असा हातोड्यानं हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, गणेश सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच अजिंक्य, मावळ तालुक्यातील ही अत्यंत धक्कादायक घटना मानावी लागेल। एकतर्फी प्रेमातून शिवम शेळके याने या मुलीवर हातोड्याने वार केला। ही मुलगी ज्यावेळेस बाजारपेठेतून घरी जात असताना त्यांनी मागून येऊन हातोड्याने वार केले। यामध्ये ही मुलगी गंभीर जखमी झालेली आहे। गणेश, मला माफ करा, मी थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी। आपल्या सोबत सध्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आहेत फोनलाईनवरनं। नीलमताई, धक्कादायक प्रकार घडतोय, एकतर्फी प्रेमातनं मुलीवर हातोडीनं हल्ला केला गेलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? मुळामध्ये वारंवार अशा प्रतिक्रिया देऊन दुःख आणि वेदना तर असतेच, परंतु समाजामध्ये प्रचंड एक हिंसात्मकता काही समाजातल्या पुरुषांच्या मध्ये आहे आणि त्यातून एकतर्फी प्रेमाचं फार उदात्तीकरण अनेक ठिकाणी आपण होताना पाहतो, कधी चित्रपटांमधून काही अन्य ठिकाणी। आणि त्याच्यामुळे जरी त्या मुलीचा नकार असला तरी सुद्धा अशा प्रकारची हिंमत अशा समाजकंटकांची आपल्याला झालेली दिसते। दोघं मुलीची तब्येत गंभीर आहे असं कळलं। या संदर्भामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी मी स्वतः बोलते, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटनांच्या मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई त्या असे प्रकार करणाऱ्या लोकांवर अधिक झाली असती। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा संपर्क तुटलेला आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी म्हटलेलं आहे की प्रतिबंधात्मक कारवाई जर झाली असती तर कदाचित हा प्रकार वेळीच रोखता आला असता। एकतर्फी प्रेमातनं हा हल्ला या मुलीवर झालेला आहे। 17 वर्षीय मुलीवर हातोड्यानं हल्ला करण्यात आलेला आहे। या मुलीनं खरं तर या तरुणाची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवलेली होती, मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची कारवाई ठोस पोलिसांकडनं झाली नाही असं बोललं जात आहे। जर ती कारवाई झाली असती तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता अशी देखील चर्चा सुरू आहे। याच संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। काल संध्याकाळी 6:30 शिवम शेळके नावाचा एक मुलगा आहे, त्यांनी एका 12वी वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलीला संध्याकाळी 6:30 दरम्यान तिच्या डोक्यात हातोडीने वार केले आणि एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला। यापूर्वी पण त्याने मुलीचा पाठलाग केल्यामुळे तिच्यावर 354 गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आरोपी जेलमधून सुटला, सुटल्यानंतर आम्हाला शंका आली, त्यामुळे प्रतिबंधक कारवाई करून त्याचा बॉन्ड पण घेण्यात आलेला होता, त्याचं काउन्सिलिंग पण करण्यात आलेलं होतं। त्यानंतरही त्यांनी काल हा प्रकार केला आणि हा प्रकार केल्यानंतर ताबडतोब आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी कोण हातोडी वगैरे जप्त करून आज कोर्टात अटक केलेलं होतं। आज त्याला 5 दिवसाची PCR देण्यात आलेली आहे। पोलिसांची प्रतिक्रिया आपण पाहिली, प्रतिबंधात्मक कारवाईचा मुद्दा उपस्थित झालेला होता। डॉक्टर नीलम गोऱ्हे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरनं। नीलमताई, आपण प्रतिबंधात्मक कारवाई संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता, पोलिसांचं असं म्हणणं आहे की प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली होती, या तरुणाला समज दिली गेली होती, बॉन्ड लिहून घेतला गेला होता, काउन्सिलिंग सुरू होतं, मात्र तरी देखील हा प्रकार या तरुणानं केलाय। नीलमताई, मग आता काय करायचं? मग प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा असे प्रकार घडतात? नाही, मला उलट असं आहे की पोलिसांचं आधी जर का तुम्ही घेतलं असतं म्हणणं तर उलट उगाच कारण असताना त्यांच्याबद्दल गैरसमज होत असतो। प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा हा आरोपी ऐकत नसेल तर याचा अर्थच असा आहे की त्यांनी कुठेतरी मनामध्ये अतिहिंसक विचार त्याचे जागृतच झालेले होते। आणि दुसरं असं आहे की शेवटी शिक्षा करणं हेच आपल्या हातामध्ये जसं आहे तसं काही वेळेला मी अशी मागणी करते की मुलींना स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र द्यावी का काय, पण तशी काही मागणी प्रत्येक मुलगी करू शकत नाही आणि ती शस्त्रांचा दुरुपयोग होताना मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो। त्यांच्याकडची शस्त्र
जातात. त्यामुळे स्वसंरक्षण करणं हा एक भाग झाला. परंतु पोलिसांनी याच्यात सरळ दिसत आहे की त्यांनी त्याच्याकडून बॉन्ड लिहून घेतला होता, त्याला कारवाई केली होती, दखल केली होती, समजावून सांगितलं होतं. आता तरी जर का या प्रकरणी आरोपी असे ज्याला आपण म्हणून हिंसक आणि अपदासारखंपेक्षा नीच वर्तन करत असतील तर त्याच्यावरती कुठेतरी मानसिकता त्यांची बदलण्याच्या दृष्टिकोनातूनच लॉंग टर्म प्रयत्न झाले पाहिजेत. आणि इथे मला थोडंसं असं वाटतं की पालकांना मी दोष म्हणणार नाही पण पालकांनी पण मुलांना प्रत्येक गोष्ट जी मागेल ती दिलीच पाहिजे अशा पद्धतीने लढवलेलं असतं. आणि त्याच्यातून सुद्धा बऱ्याच वेळेला मुलगी विशेषतः अशा प्रकारचे आतताई प्रकार करण्यासाठी उद्युक्त होतात. आणि म्हणून खरं सांगायचं तर कायद्याबरोबर कुटुंबातले संस्कार पण तेवढेच महत्वाचे आहेत असं मला वाटतं. बरं नीलमताई, खूप खूप धन्यवाद आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत आपली त्याबद्दल. डॉक्टर नीलम गोरे होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं, विधान परिषदेच्या उपसभापती. त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जर समजा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती, तरुणाला समज दिलेली होती, तर ही जी इतकी इतकं धाडस वाढतं या अशा गोष्टी करण्याचं, वृत्तीचा हा सगळा भाग आहे, ही हिंसक वृत्ती जी आहे त्या वृत्तीच्या साठी म्हणून काहीतरी ठोस केलं गेलं पाहिजे, शिस्त लागेल असं काहीतरी केलं पाहिजे असं एकंदरीतच त्यांचं म्हणणं होतं. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गणेश दुडम आहेतच. गणेश, मुलीनं पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर सुद्धा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती असं समोर येतंय, बॉन्ड लिहून घेतला होता या तरुणाकडनं, त्याला समज देखील दिली गेली होती, तरी देखील हा प्रकार घडलाय. गणेश, त्याबद्दल काय सांगताय? हो नक्कीच अजिंक्य, यापूर्वी या मुलांनी या मुलीला त्रास दिला होता, त्यावेळेस पोलिसांनी 354 दाखल केला होता. हा मुलगा जेललाही जाऊन आला होता, मात्र जेलवरनं आल्यानंतर पोलिसांनी त्याला बोलावून त्याच्याकडून बॉन्ड वगैरे लिहून घेतला होता आणि परत असं करू नये असंही बजावलं होतं. तरी या मुलाच्या मनात काय होतं माहित नाही, त्यांनी या मुलीवर काल सायंकाळी हल्ला केलेला आहे. अजिंक्य, गणेश, मुलीच्या कुटुंबियांची नेमकी या सगळ्या संदर्भातली काय प्रतिक्रिया समोर येते? ठोस कारवाई करण्याची मागणी तर साहजिक आहे, त्यांनी केलेलीच असणार आहे. आणि या मुलीच्या प्रकृतीविषयीची नेमकी काय अपडेट आहे गणेश? हो नक्कीच अजिंक्य, मुलीची जी आता तब्येत आहे ती व्यवस्थित आहे, स्थिर आहे. मुलीनी त्यावर आता पोलिसांनाही सांगितलेलं आहे कशा प्रकारे त्यांनी हल्ला केलेला आहे शिवम शेळकेनी, आणि मुलीच्या नातेवाईकांनी आता बोलण्यास नकार दिलेला आहे. बर गणेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत, ही बातमी नितेश राणेंबाबतची आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज भाजपचे आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग कोर्टासमोर हजर झाले. नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. कोर्टानं जामीन अर्जावरची सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकललेली आहे. शिवसैनिक संतोष परब प्राणघातक हल्ला प्रकरणी अटकपूर्व जामिनावर ही सुनावणी होती. या सुनावणीच्या वेळेला कोर्टाच्या आवारात शेकडो कार्यकर्ते होते, तसंच कोर्टाबाहेर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. ऑर्डर झाल्यानंतर दुपारी 2:30 नंतर आम्ही व्यवस्थित तुम्हाला सगळी माहिती देतो. आता आर्ग्युमेंट झाले, सरांनी आम्ही आर्ग्युमेंट जस्ट झालेले, ऑर्डर होईल त्यावेळी तुम्हाला कळून येईल. असं म्हटलं जाते की सोमवारी पुढील सुनावणी आहे. हा, सोमवारची डेट फिक्स केलेली आहे. बेल ऍप्लिकेशन जो आहे सोमवारी होईल 11 वाजता. सरकारी वकील उपस्थित नव्हते असं का? नाही, ऑनलाईन होते ना. ऑनलाईन होते, ओके. सरकार खूप काम करते. बर, पण आता सुनावणी ही सोमवारी असेल. बेल ऍप्लिकेशनवर सुनावणी सोमवारची डेट फिक्स केली आहे, परंतु आता कोर्ट ऑर्डर पास करेल. ती ऑर्डर पास केल्यानंतर रेग्युलर त्यानंतर देऊ. आता अर्धपट माहिती देणं चुकीचं राहील. नियमित जामिनासाठी हो, रेग्युलर सेक्शन 439 CRPC खाली नियमित जामिनासाठी अर्ज केले. आता तुम्ही फक्त सरेंडर झालात ना? सरंडर म्हणजे कोर्टासमोर अपियर झालो आणि जामीन अर्ज प्रेझेंट केलेला आहे, त्याची सुनावणी सोमवारी ठेवली आणि बाहेर आले साहेब. भाजपचे आमदार नितेश राणेंनी शरण अर्ज केलाच नाही अशी प्रतिक्रिया सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेली आहे. शरण न येताच त्यांनी जामीन अर्ज दाखल केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. न्यूज 18 लोकमतशी फोनवरून प्रतिक्रिया देताना प्रदीप घरत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तांत्रिकदृष्ट्या नितेश राणेंनी खरं तर शरण येणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी तसं केलं नाही असं प्रदीप घरत यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सोमवारी ज्या वेळेला या संदर्भातली सुनावणी होईल त्यावेळेला कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आपण आणून देऊ असं देखील प्रदीप घरत यांनी म्हटलेलं आहे. नितेश राणे यांचा जामीन अर्ज चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
सरकारी वकील प्रदीप खरत यांनी न्यूज 18 लोकमतशी फोनवरून प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हटलं पाहूया. आमची जी मागणी आहे की ते जर सोमवारी शरण आले तर त्या न्यायालयासमोर ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शरण येतील, परंतु पुढे जे कायद्याप्रमाणे त्या न्यायालयात जो हुकूम दिलेला आहे ऑर्डर पास करण्याचा, त्याप्रमाणे त्यांना फक्त त्यांना मॅजिस्ट्रेट कडे फॉरवर्ड करावं लागेल. कारण त्यांना त्या ज्या आपल्या सत्र न्यायालयासमोर सध्या ही केसच नाहीये, ही केस मॅजिस्ट्रेट समोर आहे. आणि सत्र न्यायालय असो, उच्च न्यायालय असो वा सर्वोच्च न्यायालय असो, त्यांच्या ज्या पॉवर्स आहेत त्या सगळ्या अपेलेट पॉवर्स आहेत. म्हणजे मॅजिस्ट्रेटनी किंवा कोणत्याही खालच्या कोर्टानी जर चुकीची ऑर्डर पास केली असं वाटलं तर त्यांना आव्हान देण्याच्याच पॉवर्स त्यांना आहेत. आणि इथे त्यांनी आव्हान द्यावं अशी खालच्या कोर्टाची कुठची ऑर्डर नाहीये. त्यामुळे नितेश राणे यांना पहिल्यांदा खालच्या कोर्टातना ऑर्डर घ्यावी लागेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांची जी सुनावणी आहे रिमांड म्हणा, ती सगळी सुनावणी त्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर होणं गरजेचं आहे. बर, त्यामुळे आता त्यांचा जो जामिनाचा अर्ज आहे तो मेंटेनेबल नाही, कारण तो अटकपूर्व जामिनासारखा आहे. पण ते जर एकदा शरण आले आणि त्यांना जर मॅजिस्ट्रेट समोर पाठवले तर बाकी पुढच्या गोष्टींचा प्रश्न येतो. त्यांना जामीन द्यावा, बेल द्यावा, जे काय आहे ते मॅजिस्ट्रेट साहेब ऑर्डर करू शकतात. हे आम्ही म्हणणं न्यायालयासमोर मांडले. बिलकुल. आमदार नितेश राणे प्रकरणी नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून त्यावर योग्य निर्णय येईल असं नाना पटोले यांनी म्हटलंय. नितेश राणे आता कोर्टात शरण जाण्यासाठी तयारी दर्शवली आहे, युक्तिवाद सुरू आहे, काय मत आहे तुमच्या? जी न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आहे त्याच्यामधली, त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. भाजपच्या निलंबित 12 आमदारांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे. या सर्व 12 आमदारांचं निलंबन कोर्टानं रद्द केलंय. या आमदारांना एका वर्षासाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलेलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात गोंधळ झाल्यानं हे निलंबन झालं होतं. निलंबनाचा ठराव असंवैधानिक, बेकायदेशीर असून हा ठराव विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे असल्याचं सुप्रीम कोर्टानं महाविकास आघाडी सरकारला सुनावलंय. गेल्या वर्षी 5 जुलैला सभागृहात ओबीसी आरक्षणाच्या वरची चर्चा सुरू होती. ठरावावर चर्चा सुरू असताना झालेल्या या गोंधळानंतर या आमदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं. सुप्रीम कोर्टानं घेतलेल्या निर्णयासंदर्भात विधानसभा अध्यक्ष मत मांडू शकतात असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. अशा प्रकारचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला का मिळतात? न्यायालयाचे दिलासे हे एकाच राजकीय पक्षाच्या बाजूने का असतात? राज्यपालाने 12 आमदारांची फाईल दाबून ठेवली आहे, हा घटनेचा आणि संविधानाचा भंग नाही का? याच्यावरती कोणी का बोलत नाही? हा गंभीर विषय आहे. त्यांचाही अधिकार आहे 12 आमदारांचा. 2 वर्ष होत आली, किती वेळ लागतो तुम्हाला निर्णय घ्यायला, फायली तपासायला? तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करताय? न्यायालय ह्याच्यावरती काही बोलणार आहे का? बोलावं. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जो आहे तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे? नाही, वेगळा नाहीये. हा विधिमंडळातलाच विषय आहे. हा लोकशाहीच्या हक्कांचा, आमदारांच्या हक्कांचा, विधिमंडळांच्या अधिकाराचा आणि लोकनियुक्त सरकारच्या अधिकाराचाच प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्यमेव जयते म्हटलेला आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांनी म्हटलं सत्यमेव जयते. हो का? सत्यमेव जयतेचा अर्थ समजून घ्या. कशा प्रकारे रोज राजभवनामध्ये घटनेची पायमल्ली होते, दिल्लीमध्ये घटनेची पायमल्ली होते, सत्य कसं तुडवलं जात आहे हे पहा जरा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. आता 6 महिने तसे झाले आहेत, तुम्हीच विधानसभेनेच हा निर्णय घेऊन, सरकारने हा निर्णय घेऊन यांना परत घ्यावं, म्हणजे आमच्या विधानसभेची अब्रू वाचेल आणि जो आपला सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे हा अधिकारही अबाधित राहील, याच्या कक्षेमध्ये न्यायालयाला शिरता येणार नाही. आणि न्यायालयानेच ही संधी दिली आहे, म्हणजे न्यायालयानेच सांगितलं आहे की तुमच्या कक्षेत आम्हाला शिरायचं नाही,
त्यामुळे तुमची असंवैधानिक कृती ही तुम्ही त्या ठिकाणी ठीक करा आणि या लोकांना परत घ्या. मात्र अहंकारी सरकारनं ते अमान्य केलं आणि आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण कृती असंवैधानिक ठरवली आहे. इल्लीगल, इरॅशनल अशा प्रकारचे अतिशय कठोर शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरले आहेत. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे की जी या निर्णयामुळे लागलेली आहे. हा निर्णय असा आहे की ज्या निर्णयानंतर खरं तर या सरकारवर जबाबदारी फिक्स झाली पाहिजे. हे षडयंत्र रचणारे कोण होते? सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते? या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते? हे देखील आता समोर आलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे. अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. लोकशाहीला धोका तुमच्यापासून आहे. सुप्रीम कोर्टाच्या 3 बेंचच्या खंडपीठाने असं म्हटलं आहे की ही अनकॉन्स्टिट्युशनल घटना बाह्य कृती आहे. और राऊत कुठल्या जमान्यात राहत आहे तुम्ही? का तुमचा आता BJP विश्वास नाही, निवडणूक आयोगावर विश्वास नाही, आता सुप्रीम कोर्टात विश्वास नाही का? सुप्रीम कोर्टाने ज्या डेट 3 चालल्या त्याच्यामध्ये जे म्हटलं त्याच्यावर एक पुस्तक तयार करणार होतो आम्ही, की ज्यात तरी असं म्हटलं ही मनमानी आहे. जर हे निलंबन आम्ही रद्द केलं नाही तर हा लोकशाहीला धोका निर्माण होईल, मनमानी होईल, हमकरचा कायदा होईल, असं सगळं म्हटलं आहे. एका ऐतिहासिक अशा पिटिशनमध्ये आज महत्त्वपूर्ण निवाडा आलेला आहे आणि त्याचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. महाराष्ट्राच्या सरकारने, ठाकरे सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सरकारने जो 5 जुलै 2021 केलेला ठराव तो निलंबनाचा ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या पीठाने रद्दबादल केला, खारिज केला. सर्वोच्च न्यायालयानं राज्य शासनाच्या मनमानीला चपराक दिली आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. सभागृहाबाहेर झालेल्या घटनेसाठी 1 वर्षासाठी झालेलं निलंबन चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच सरकारच्या विविध निर्णयांवर सुद्धा त्यांनी टीका केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्यापासून पहिल्या दिवसापासून हे निलंबन अवैध आहे असं भाजपचं म्हणणं होतं आणि आज सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. याचमध्ये एक निलंबित आमदार आहेत गिरीश महाजन, त्यांच्याकडून जाणून घेऊया. महाजन साहेब, ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणत होता सर्वोच्च न्यायालयानी आज ते मान्य केलेलं आहे, एक चपराक बसली आहे का निलंबन करणाऱ्या या सभागृहाला? सर्वप्रथम तर मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय ऐतिहासिक निर्णय आणि शासनाच्या मनमानी कारभाराला चपराक देण्याचा ह्या ठिकाणी निर्णय त्यांनी दिलेला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा निर्णय चुकीचा आहे. खरं म्हणजे विधानसभेच्या म्हणजे सभागृहामध्ये थोडं बोलचाल आमची त्या ठिकाणी झालेली होती मान्य त्यावेळचे तालिकाध्यक्ष त्यांच्याशी, भास्कर जाधव त्यांच्याशी, परंतु नंतर चेंबरमध्ये जाऊन त्यानंतर जो प्रकार घडला खरं म्हणजे त्याबाबतीत तर मी इथे बोलणार नाही, कारण त्यांचं वागणं इतकं आक्षेपार्ह त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे शब्दामुळे शब्द त्या ठिकाणी वाढलेला होता हे खरं आहे. परंतु सभागृहाच्या बाहेर झालेल्या घटनेच्याबद्दल त्या ठिकाणी त्यांनी 12 आमदारांना त्या ठिकाणचं आतलं नाव घेऊन त्यांना ज्या पद्धतीने सस्पेंड केलेलं होतं, निलंबित केलं होतं,
ते निलंबनच मुळात चुकीचं होतं. आणि आता तेच म्हणणं होतं की ही घटना बाहेर झालेली आहे, तुमच्या कॅबिनेटमध्ये चेंबरमध्ये झालेली आहे, तुम्हाला त्या ठिकाणी निलंबन करता येणार नाही. माननीय देवेंद्रजींनी वारंवार त्या ठिकाणी सांगितलं होतं, परंतु तिथे कोणी ऐकायला तयार नव्हतं. आणि एक वर्षासाठी निलंबन म्हणजे तुमचं बहुमत आहे, आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने लोकशाहीची पायमल्ली करणार, त्याची चेष्टा करणार, आणि 12 आमदारांना तुम्ही निलंबित करून टाकलं. आम्ही 4-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आहोत, आमचेही मतदारसंघातले प्रश्न आहेत, परंतु त्या मांडण्याचा अधिकार आमचा हिरावून घेतला. आणि त्यामुळे हे निलंबन पूर्वीपासून आम्ही सांगत होतो की हे चुकीचं झालेलं आहे, हे घटनाबाह्य आहे, हे आमचं म्हणणं होतं. परंतु तरी सुद्धा तत्कालीन तालिका आयुक्त तालिका अध्यक्ष जे आहेत भास्कर जाधव, ते पुन्हा हेच म्हणतात की यांचा जरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असेल तरी यांना त्या प्रिमायसेसमध्ये येऊ द्यायचं किंवा नाही हा आमचाच अधिकार आहे. आता ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा भास्कर जाधव स्वतः जर जास्त मोठे समजत असतील तर मग हा त्यांचा विषय, कारण त्यांनी त्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला आहे की ते असं कसं करू शकतात. म्हणजे असं कसं करू शकतात, म्हणजे त्यांचा निर्णय काय देते ते तुम्ही ठरवणार का? म्हणजे तुमच्या मनासारखा दिला तर चांगला, नाही दिला तर मग वाईट. म्हणजे तुम्हाला असं म्हणण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही सर्वोच्च न्यायालयावर असा तुम्ही हेतुआरोप करू शकत नाही, पण तुम्ही करतायत. आता त्यांच्यामध्ये असं झालेलं आहे की कोण काय बोलेल, कोणाच्या जिभेला तरी हाड राहिलेलं नाही, कोणी काही बोलतं तर त्यांनी ते बोलावं, हा जरतरचा विषय. आता बघू, आता त्यांचं म्हणणं आहे की सभागृहात कामकाजात भाग घेता येईल, पण त्या प्रिमायसेसमध्ये जाता येणार नाही. मग आता आम्ही आता हेलिकॉप्टरमधून उतरायचा विचारतो ना की हेलिकॉप्टर उतरायचं का मी वरतून हवेतून म्हणून सभागृहामध्ये डायरेक्ट, अशी काही व्यवस्था आहे का आपल्याकडे? काहीतरी बालिश स्टेटमेंट करायचे, बालिश विधानं करायचे, बोलायचं. आणि सगळ्यात अजून एकतर आधीच त्यांनी मोठी चूक केली आहे, अजून पुन्हा मोठी घोडचूक करण्याच्या तयारी ते त्या ठिकाणी दिसत आहेत, पण त्यांनी तसं करावं, मग आम्ही बघू. धन्यवाद संवाद साधल्याबद्दल. प्रजांनी सचिन कोबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी नाशिकमधली. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज खर्शे तिथल्या आदिवासी पाड्याला भेट देत शिवसेनेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाचं उद्घाटन केलं. या भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांचंही त्यांनी कौतुक केलं. हा पूल नसल्यामुळं आदिवासी महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागत होतं. माध्यमांनी ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली, मात्र शिवसेनेनं थेट पुढाकार घेत ही समस्या मार्गी लावली. शिवसेनेनं सामाजिक बांधिलकी जपल्यानं स्थानिकांनी शिवसेनेचं कौतुक केलंय. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खर्शे तिथल्या या आदिवासी पाड्याला भेट दिली. शिवसेनेच्या वतीनं या भागामध्ये एक पूल आदिवासी महिलांच्या फायद्यासाठी बांधण्यात आलेला आहे, त्या पुलाचं त्यांनी उद्घाटन सुद्धा केलेलं आहे. प्रमुख म्हणजे आपलं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो, कारण जे आवाज जे जनतेपर्यंत यायला पाहिजेत, सरकारपर्यंत यायला पाहिजे, मीडिया जो आपण चौथा स्तंभ मानतो, त्यांनी त्यांचं महत्वाचं काम केलं. मला वाटतं आपलाच फोटो मी त्या दिवशी बघितलेला ट्विटरवर, आणि लगेच मला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी पण सांगितलं की हा पूल लगेच इथे केला पाहिजे. सगळेच इकडचे आपले स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक पण होते, मुंबईवरनं काही आले, आणि आपण आता शासनाला पण इथे कामी लावलेले आहे. लवकरच प्रत्येक पाड्यावर देखील आपण पुढच्या 3 महिन्यात पाणी देऊ. हे प्रमाण मला वाटतं भुसेसाहेब आपण दिलेली आहे प्रमाण तिकडे इथे, आणि आपल्याला इथे पाणी प्रत्येक पाड्यावर आणणार आहे. आपण हे काम आता हाती घेतलेलं आहे, पण जे काही मी आधी बघत होतो जे बांबूच्या 2 ब्रिज केलेले ते सगळे न करता आता हा एक चांगला पूल केलेला आहे आपण, लोखंडी पूल केलेला आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की अजूनही महाराष्ट्रात काही काही ठिकाणी आपण बघतोय शहरं मोठी होतात, वाढतात, तिथे तर आपण जास्ती प्राधान्याने काम केलंच पाहिजे, पण असे देखील काही जागा आहेत जिथे आदिवासी पाडे असतील किंवा अशा काही महत्वाच्या जागा असतील, हे देखील आवाज आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे आपण काम करत आहात त्याच्यासाठी मी आपले सर्वांचेच आभार मानतो. नाशिकमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं भूमिपूजन करण्यात आलं. या ठिकाणी मंत्री म्हणून नाही तर नातू म्हणून आल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. धगधगती आग म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते असं आदित्य यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरेंना नाशिकची थंडी आवडल्याचं समजतंय. आदित्य ठाकरेंनी बोटीची सफर देखील केली आणि या दरम्यान ते म्हणाले की नाशिकचं वातावरण हे खूप मस्त आहे. आदित्य ठाकरेंनी नाशिकमधल्या
काही पर्यटनाच्या ठिकाणांची सैर केली, सफर केली. नाशिकची थंडी आदित्य ठाकरेंना आवडली आणि यावेळेला त्यांनी नाशिकमधलं वातावरण, इथली हवा छान असल्याचं म्हटलं. ओपन ट्रॅव्हल बोटचा मनमुराद आनंद देखील त्यांनी घेतला आणि नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं लवकरच काही महत्त्वाचे निर्णय आपण घेणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. पुढची बातमी बघूया. हॉटेल असोसिएशननं पालकमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. हॉटेलची वेळ वाढवून देण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. रेस्टॉरंट्सना देखील वेळ वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. मुंबई शहरचे पालकमंत्री असलम शेख यांना या संदर्भातलं निवेदन दिलं गेलेलं आहे. या मुद्द्यावर आठवड्याभरात आपण सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे. हॉटेल व्यावसायिकांनी मुंबई शहरचे पालकमंत्री असलम शेख यांची भेट घेत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना वेळ वाढवून देण्याची मागणी केलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, हॉटेल मालकांना दिलासा देणारा निर्णय मुंबई शहरचे पालकमंत्री असलम शेख घेणार का? त्या अनुषंगानं सकारात्मक पावलं टाकली जात आहेत का? काय नेमकी याबद्दलची माहिती? खरं तर गुरुवारच्या बैठकीतच असलम सरकार आणि सगळे मिळून हा निर्णय घेतील असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र असा निर्णय न झाल्यानं आज मुंबई हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने असलम शेख मुंबई शहराचे पालकमंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना आपलं निवेदन सादर केलं. कारण आपण बघितलं की कोरोनाच्या काळात खूप जास्त नुकसान या इंडस्ट्रीला सोसावं लागलं होतं आणि आताही त्यांना रात्री 10 वाजेपर्यंत जी वेळ आहे त्यामुळे ही वेळ आता वाढून द्यावी. कारण ओमायकांचा संसर्ग जर आपण बघितला किंवा कोरोनाचा संसर्ग जर बघितला तो आता त्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि शाळा सुरू झालेली आहे. म्हणजे अगदी लहान मुलांना, प्री प्रायमरी शाळेतल्या मुलांनाही जर शाळेत जाऊ दिलं जात आहे तर मग हॉटेल इंडस्ट्रीला पूर्णपणे सुरू राहण्यास मुभा का दिली जाऊ नये असा एकूणच सूर होता. त्यामुळे येत्या 8 दिवसात याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन पालकमंत्र्यांनी या शिष्टमंडळात दिलेलं आहे. आता बघूया आपण पुढच्या कॅबिनेटमध्ये कदाचित असा निर्णय होऊ शकतो की अनेक निर्बंध जे आहेत ते शिथिल केले जाऊ शकतात. बिलकुल स्वाती, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. राज्य सरकारनं सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर भाजपकडून सरकारवर जोरदार टीका होतीय. मात्र भाजपच्या टीकेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलंय. प्रत्येक किराणा दुकानातच वाईन विक्रीसाठी ठेवली जाईल असं नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर त्यांची द्राक्ष लागवड होत असते, त्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि राज्य सरकारलाही त्यातून महसूल मिळेल असं वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षाची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि द्राक्षाची लागवड केल्याच्या नंतर त्याचा जे मार्केट आहे ते मार्केट डोमेस्टिक मार्केट, आंतरराष्ट्रीय मार्केट हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी वायनरीज टाकल्या, परंतु त्याचा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खप होत नाही. तर याच्या संदर्भामध्ये जी डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत 1000 स्क्वेअर फुटापेक्षा मोठी, तिथं फक्त एका कपाटाच्या आकाराच्या ह्याच्यामध्ये वाईन विक्रीला परवानगी दिलेली आहे. महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा News 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये आता वाईन विक्रीची परवानगी दिली आणि या निर्णयावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जोरदार टीका केली आहे. हा निर्णय संतापजनक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नजीकच्या काही काळात प्रकार करणारा भगवान श्रीकृष्ण अस्तित्वात नसल्यामुळं तसं काही घडेल असं वाटत नाही. पण आत्ता घेतलेला हा दारू मुक्त प्रमाणात कुठेही मिळणार हा निर्णय इतका संतापजनक, इतका राष्ट्रघातक, इतका धर्मविरोधी, समाजाला हानिकारक, देशाचं देशपण, भारतमातेचं उदात्तता, पवित्रता, उत्तुंगता
हे सगळं वध करणारा नाश करणारा निर्णय आहे. राज्यामध्ये सुपरमार्केटमध्ये वाईन विकायला राज्य सरकारनं परवानगी दिल्यानंतर हभप बंडातात्या महाराज यांनी टीका केली आहे. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. एक धाडशी पाऊल उचलून ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि तो सर्वसामान्य माणसांच्या अतिशय कल्याणाचा आहे. आतापर्यंत सामान्य माणसाला दारूच्या उपलब्धतेसाठी विशेष दारूच्या दुकानामध्ये भीरभार मध्ये असं जावं लागत होत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षामध्ये एक धाडशी पाऊल उचलून ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि तो सर्वसामान्य माणसांच्या अतिशय कल्याणाचा आहे. आतापर्यंत सामान्य माणसाला दारूच्या उपलब्धतेसाठी विशेष दारूच्या दुकानामध्ये भीरभार मध्ये असं जावं लागत असत. इथून पुढे त्याला जावं लागणार नाही. अगदी किराणामध्ये म्हणजे दारू त्याला उपलब्ध होईल. त्यामुळं सर्व लोकांना दारूचं व्यसन आणि दारूचे दुष्परिणाम होण्यासाठी चांगली मदत होईल. मुंबईच्या मालाडमधल्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला वरळी बीडीडी चाळीतल्या जांबोरी मैदानावर महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावण्याचं देखील भान उरलेलं नाही अशी टीका भाजपनं केलेली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मैदानाचं लोकार्पण झाल्यानंतरसुद्धा सत्तेसाठी धर्मांध शक्तींची हातमिळवणी करणाऱ्यांना महात्म्याचा विसर पडावा हे दुर्दैवी असल्याची टीका प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. मैदानात 10 दिवसात महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावला नाही तर गांधीगिरी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रणाली, शिवसेनेला महात्मा गांधीजींचा विसर पडलाय असा थेट आरोप भाजपकडून आता करण्यात आलाय. शिवसेनेला सवाल विचारले गेलेले आहेत जांबोरी मैदानाच्या मुद्द्यावरून. प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, एका मैदानाचा मुद्दा अजूनही शांत झालेला नसताना आता हा दुसऱ्या मैदानाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. मुंबईच्या वरळी परिसरातील जांभोरी मैदान हे अतिशय महत्वपूर्ण मैदान असून त्याला ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. पण त्या मैदानाचं नाव हे महात्मा गांधी मैदान असं असताना आता काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिथं जाऊन जे काही नूतनीकरण करण्यात आलेलं आहे या मैदानाचं त्याचं उद्घाटन केलं. या उद्घाटनामध्ये अनेक नवीन गोष्टीची माहिती जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी दिली. तिथे सायकल ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे, तिथे वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे, वेगळ्या प्रकारचे LED लाईट लावण्यात आले. परंतु हे उद्घाटन करत असताना कुठेही या मैदानाच्या नावाचा उल्लेख महात्मा गांधी मैदान असा करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला महात्मा गांधी यांच्या नावाचा विसर पडलेला आहे आणि जांभोरी मैदान असाच त्याचा वारंवार उल्लेख केला जातो आहे. त्यामुळे महात्मा गांधीजींचा विसर जर शिवसेनेला पडला असेल तर तो आंदोलनामार्फत आठवण करून देऊ अशा पद्धतीचा इशारा आता भाजपनं दिलाय. प्रणाली, मात्र शिवसेनेकडून भाजपच्या या टीकेवर किंवा या इशाऱ्यावर काही प्रत्युत्तर दिलं गेलंय का? अजून तरी यावर कुठलीही प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीनं आलेली नाही. कारण काही वेळापूर्वीच अशा स्वरूपाचं पत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे भाजपच्या वतीनं आणि त्याच्यामुळं अजून शिवसेनेकडनं अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु नक्कीच त्याच्यावर लवकरच काहीतरी प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. अश्लील डान्स प्रकरणात ब्राह्मणी गावचे उपसरपंच रितेश आंबोने यांना अटक करण्यात आलेली आहे. 17 जानेवारीला आयोजित अश्लील डान्समध्ये रितेश आंबोनेचा सहभाग असल्यानं त्याला अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या प्रकरणी 16 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. 100 रुपये देणाऱ्यांना एंट्री होती, त्यांच्या हातावर रबर स्टॅम्प मारण्यात उपसरपंचाचा पुढाकार असल्याचं पोलीस तपासामध्ये आता समोर आलेलं आहे. ब्राह्मणीमधल्या अश्लील डान्स प्रकरणी आता उपसरपंचाला अटक करण्यात आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. तुषार, आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणी 16 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
ब्राह्मणीच्या उपसरपंचाला देखील आता अटक करण्यात आल्याचं समजतं आहे. तुषार, सविस्तर याबद्दल काय सांगताय? या संपूर्ण प्रकरणामध्ये ब्राह्मणीचा जो उपसरपंच आहे त्याला काल रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की उपसरपंच हा त्या आयोजकांपैकी एक होता आणि जेव्हा 100 रुपये घेऊन प्रेक्षकांना आतमध्ये तो अश्लील डान्स हंगामा शो बघण्यासाठी सोडलं जात होतं तेव्हा जो हातावर प्रेक्षकांचा स्टॅम्प पेपर मारला जात होता तो स्टॅम्प पेपर हा सरपंच मारत असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आलं. त्यानंतर मग पोलिसांनी उपसरपंचाला अटक करण्यात आलेली केली. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता 16 आरोपीला अटक झालेली आहे. 12 आरोपींचा MCR देखील झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे. पण महत्वाचा विषय आहे की आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडनं केला जात आहे आणि त्या पथकामध्ये अनेक धक्कादायक अशी माहिती या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे आलेली आहे. कारण की 17 जानेवारी ते 20 जानेवारी या काळामध्ये 3 गावांमध्ये जे आयोजन झालं होतं त्यासाठी बाकायदा आयोजकांनी त्याची जाहिरातबाजी केली होती आणि ते पोलिसांना का कळलं नाही त्यामुळे आधीच त्या उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे आहे त्यांच्यावर देखील त्यांची उचलबांगडी झाली आणि आणखी काही पोलिसांवर देखील कारवाई होण्याची शक्यता त्यामुळे अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे आणि आणखी काही लोकांची अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिलकुल तुषार, आणि आतापर्यंत ज्या सगळ्यांची अटक झालेली आहे त्यांच्या चौकशीमधनं आणखी काही लोकांची नावं समोर आलेली आहेत का? त्या अनुषंगानं पोलिसांचा काही तपास सुरू आहे का? त्याबद्दल नेमकं तुषार काय सांगताय? जो नागपूरचा अलेक्स हंगामा ग्रुप होता त्या हंगामा ग्रुपचा जो सूत्रधार होता त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडनं मग इतर जे काही डान्सर मुली तिथे बोलावण्यात आलेल्या होत्या त्या मुलींना समन्स देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडनं त्यांना नोटीस पाठवून परत त्या ते अशा प्रकारचे कृत्य करणार नाही किंवा अशा प्रकारच्या डान्स शो मध्ये सहभाग घेणार नाही अशी ताकीद त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट की या ज्या मुली होत्या विशेष करून त्या नागपूर शहरातल्या काही वेगवेगळ्या भागातल्या होत्या. काही लोकांचं असं म्हणणं आहे की रेड लाईट एरिया बंद झाल्यानंतर रेड लाईट एरियातल्या काही मुली तिथे आलेल्या होत्या त्यामुळे रेड लाईट एरियातल्या बिलकुल म्हणजे तपासामधनं आणखी काही महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आपल्या आजूबाजूला आजकाल प्रामाणिक लोकांची संख्या फार कमी झाल्याचं बोललं जातं आणि अशा परिस्थितीत आपली नीतिमत्ता ढळू न देणाऱ्या एका माणसाचं उदाहरण समोर आलंय. पुण्यातल्या व्यंकटेश सोसायटीमधल्या राजकमल कनोजिया यांनी तब्बल 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने परत केलेत. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी सोन्याचं मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातला हार असे दागिने सुखरूप ठेवले आणि मालकाला ते परतही केले. विशेष म्हणजे राजकमल कनोजिया हे अमराठी आहेत, लॉन्ड्री चालक आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. कपडे लेने आया संडे के दिन, अंकल की इधर हमेशा आता हूँ, कपड़े लेके गया वैसे ही रखा था. उसके बाद मंगलवार को प्रेस करने लगा कोर्ट में तो सोना मिला, सो रखा था, प्रेस करके लाया. फिर अंकल के घर पे, मतलब शादी का घर है, उधर लाके दिया अंकल का. पिंपरी चिंचवडमध्ये लग्नाचं आमिष दाखवून तब्बल 250 मुलींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर अधिकारी असल्याचं सांगत मॅट्रिमोनियल साईटवर बनावट अकाउंट तयार करून तब्बल 250 मुलींची फसवणूक करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनीही पुण्यातील 91, बंगळुरूमधल्या 142 आणि गुडगावमधल्या 22 मुलींची आर्थिक फसवणूक केलेली आहे. यातल्या अनेकींचं शारीरिक शोषण झाल्याचंही समोर आलेलं आहे. चेहरे झाकलेले हे दोन तरुण आधुनिक लखवा लोखंड आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की या दोघांनी केंद्र सरकारमध्ये नोकरीत असल्याचं भासून मेट्रोमोनियल साईटवर बनावट एक खातं तयार करून आत्तापर्यंत 250 अधिक तरुणींना फसवलेलं आहे. बहुतांश मुलींचं शोषण केलेलं आहे, आर्थिक शोषण आणि त्यांच्यावर अत्याचारही केलेले आहेत. आणि या लखवा लोखंडेंचं हे सगळं ऐवज पोलिसांनी जप्त केलेलं आहेत. अत्यंत महागडे मोबाईल, वेगवेगळ्या प्रकारची सगळी जी आहेत ती आयडी कार्ड आणि इथे बघितले तर 75 लाखाहून जास्त रोकड रक्कम जी त्यांनी मुलींकडनं त्यांना फसून खोटं बोलून हस्तगत केली होती. ही सगळी पोलिसांची टीम आहे ज्यांनी बेंगलोर आणि इतर राज्यामध्ये जाऊन या सगळ्या प्रकरणाचा तपास केला आणि या दोघांना आता जेरबंद केलेला आहे. खरं तर हा सगळा प्रकार ज्याच्यामुळे उघड झालेला आहे ती मनीषा आपल्या सोबत आहे.
मनीषा, कसा हा प्रकार उघडकीस आला आणि किती मुली फसवल्या गेलेल्या आहेत? पोलिसांनी कसं चांगलं काम केलं? पोलिसांनी म्हणजे खूपच छान काम केलेलं आहे. माझ्याकडे या लोक दोघांनी फसवलेल्या 3 मुली आल्या होत्या. त्या संबंधित मुलींना घेऊन मी माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश सर यांना भेटले. कितीतरी मुली वाचल्या असं मी म्हणेल. आणि हे खरंच खूप मोठं यश आहे आणि त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद मानते कृष्णप्रकाश सर, डॉक्टर विवेक मुंगळीकर सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं. काय पद्धतीने ओळख द्यायची स्वतःची ओळख म्हणजे हे सांगायचं की आम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकरी लावत, सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये नोकरी लावत. आणि आता तर कळालं की जी नावं त्यांनी या मुलींना सांगितलेली होती ती खोटी नावं आहेत, त्यांची खरी नावं वेगळीच आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल आता शूटिंगमध्ये की त्यांचे भरपूर आयकार्ड खोट्या नावाने, आयकार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं त्यांनी बनवलेलं आहे. सूरज कसबे सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.